आजच्या या अतिशय ऐतिहासिक दिनी या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल ॲडवायझर आणि माजी मुख्य सचिव श्री मनोज सोनिकजी, ऊर्जा विभागाचे कर्णधार श्रीमती आभा शुक्लाजी, या ठिकाणी आमच्या तीनही कंपन्यांचे CMD, आपल्या एन्व्हायरमेंट विभागाचे सचिव, या ठिकाणी DG मेडा, त्याच्यानंतर श्री विश्वास पाठक हुडकोचे प्रमुख, आणि विशेषतः या संपूर्ण प्रोसेसमध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा होता असे सर्व अधिकारी आणि आमचे डिव्हिजनल कमिशनर्स आणि कलेक्टर्स, की ज्यांनी अतिशय रेकॉर्ड वेळेमध्ये जागा आयडेंटिफाय केल्या आणि त्या उपलब्ध करून दिल्या. या ठिकाणी ज्यांच्यासोबत आपण करार केला आणि लेटर ऑफ अवॉर्ड दिले ते सर्व विकासक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, हा एक आजचा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे की ज्या दिवशी आपण एनर्जी ट्रान्झिशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचलतोय, ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की 2017 पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट मी डेव्हलप केला होता आणि त्याचा पायलट प्रोजेक्ट हा आम्ही राळेगण सिद्धीला केला होता माननीय अण्णा हजारेंकडे, आणि तो अतिशय यशस्वी झाला. त्यानंतर अजून काही प्रोजेक्ट आम्ही हातात घेतले, मध्यंतरीच्या काळात शासनात बदल झाला, कोविड आला, या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकल्प मागे पडला होता, पण पुन्हा नवीन शासन आल्यानंतर या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि विशेषतः मी श्रीमती आभा शुक्ला यांचे मनापासून आभार मानेन आणि अभिनंदन करेन की त्यांनी स्वतः पूर्ण लक्ष घालून सातत्याने सर्व स्टेकहोल्डर्सशी चर्चा करून यातल्या जेवढ्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर केल्या. विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्या विकासकांचं म्हणणं होतं की 9 महिन्यांमध्ये हे करणं आम्हाला शक्य नाही आहे, त्यामुळे आम्हाला सेंट्रलची मदत मिळणारच नाही. त्यावेळी स्वतः श्रीमती आभा शुक्ला या केंद्र सरकारमध्ये जाऊन मंत्र्यांना भेटून त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगून 9 महिन्याची मुदत 18 महिने करून घेतली, आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा एक मोठा फायदा हा आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी झालाय, आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. श्री लोकेश चंद्र यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या संपूर्ण प्रोसेसमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही प्रोसेस स्मूथली होईल आणि शासनाला योग्य दरामध्ये ही वीज मिळेल याकरता चांगल्या प्रकारे ही सगळी प्रोसेस हॅन्डल केली, आणि अर्थातच ज्या सगळ्या टीमचं नाव या ठिकाणी आभा शुक्लांनी घेतलं तर त्या सगळ्या टीमनी जमिनीवर चांगल्या प्रकारे हे सगळं एक्झिक्यूट करण्याचं काम केलं, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. मी विशेष अभिनंदन महाजेनकोचं करतो, कारण ज्यावेळी रेट्स हे आमच्या मनाप्रमाणे येत नव्हते, ते फार वर चालले होते, त्यावेळी महाजेनकोनी अतिशय महत्वाची भूमिका निभावली. शेवटी विकासकांनी म्हटलं मला की आता आम्ही तुमच्या मनासारख्या रेट्सनी करतो, फक्त महाजेनकोला थांबवा. शेवटी आपण एखादी गोष्ट करतो तर ही लॉंग टर्मची असते, आपण ज्यावेळेस रेट्स ठरवतो त्यावेळी त्याचा भविष्यात काय परिणाम होणार आहे. आम्ही तर मंत्री किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री 5 वर्षाकरता असतो, पण एखादा निर्णय आपण ज्यावेळेस घेतो तो 50 वर्षाचा असतो, आणि त्यामुळे तो निर्णय हा राज्याच्या हिताचाच असला पाहिजे हा माझा नेहमी आग्रह असतो, आणि मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये वी वेंट ऍब्सोल्युटली ट्रान्सपरंटली
आणि आज 2.87 रुपयापासून 3.10 रुपयापर्यंत हा रेट आम्हाला मिळालेला आहे. मी सर्व विकासकांचे खूप मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी देखील रायझिंग टू द ऑकेजन ज्याला म्हणतात अशा प्रकारे दे हॅव रिस्पॉन्डेड, आणि म्हणूनच आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. अँड आय वुड लाईक टू अश्युअर देम दॅट बाय अवॉर्डिंग अ एलओए अवर रिस्पॉन्सिबिलिटी डझंट स्टॉप, इट डझंट एंड, इट स्टार्ट्स ऍब्सोल्युटली फॉर बोथ ऑफ अस. इट्स नॉट जस्ट युअर प्रोजेक्ट, इट्स अ जॉईंट प्रोजेक्ट. फ्रॉम टुडे वॉट एव्हर प्रॉब्लेम्स यू इनकर, we are there to solve those problems, we are there to handhold, and on the field our collectors and our people from MSCDCL, they will be helping you. But in case you feel that they are not able to help, you can anytime reach Mrs. Abha Shukla or you can directly reach to me. I'll see to it that those problems are solved, because we have decided that we will complete this in 18 months, but if we work together, we will be able to complete it in 15 months. So let us set a target for us to complete this in 15 months. इतक्या वर्षात, जवळपास गेल्या 36 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 3600 मेगावॅट एवढी सोलर कॅपॅसिटी निर्माण करू शकतो, आणि गेल्या 11 महिन्यामध्ये आपण आज 9000 मेगावॅटचे एलओए देतोय, म्हणजे जवळपास 3 पट 2.5 पट. आणि मला असं वाटतं की हा एक रेकॉर्ड आहे, आणि विशेषतः तुमच्याकडे खूप जागा अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी सोलर कॅपॅसिटी उभं करणं सोपी आहे. पण जे आपण केलं आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट, इट इज डिस्ट्रीब्युटेड सोलर कॅपॅसिटी ऑन सो मेनी प्लेसेस. हे आपण जर बघितलं तर किती फिडर्स आपले आता जवळपास 5200 फिडर्स किंवा 2000च्या जवळपास सबस्टेशन्स, म्हणजे ऑन मल्टिपल लोकेशन्स वी आर वर्किंग ॲट अ टाइम विच आय थिंक इज व्हेरी डिफिकल्ट जॉब, बट इट हॅज बीन पॉसिबल बिकॉज द मेन कन्स्ट्रेंट इज ऑलवेज लँड. गेटिंग अ क्लिअर लँड पार्सल इज ऑलवेज अ प्रॉब्लेम विच वी कुड सॉल्व बिकॉज ऑफ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ अवर कलेक्टर्स अँड डिव्हिजनल कमिशनर्स. आणि लँड अवेलेबिलिटी करता देखील आपण जो टूल तयार केला होता तोही अतिशय, मला असं वाटतं की ट्रान्सपरंट अशा प्रकारचा टूल होता, की ज्याच्यामध्ये डिस्टन्स आणि सगळ्या गोष्टी या इतक्या क्लिअरली डिफाईन व्हायच्या की कोणीतरी आपली जागा आम्हाला मारून देताय, कोणाची तरी जागा घेतोय, असं कुठेही आपण होऊ दिलं नाही. सो ही सगळी प्रोसेस ही अतिशय ट्रान्सपरंटली झाली, आणि मला असं वाटतं की ऑल द डेव्हलपर्स विल ऍग्री, अपार्ट फ्रॉम वन मीटिंग वेअर वी डिस्कस्ड हाऊ टू गो अहेड, नो बडी हॅड टू मीट एनी वन. इट वॉज अ व्हेरी क्लिअर प्रोसेस, इट वॉज अ वेल डिफाईन्ड प्रोसेस, इट वॉज व्हेरी ट्रान्सपरंट प्रोसेस. सो आय थिंक त्यामुळेच आपण हे 9000 मेगावॅट इथपर्यंत करू शकलो. आणि आता आय मस्ट सेट अ न्यू टार्गेट, वी हॅव कम्प्लीटेड 50% फिडर्स बट 50% आर स्टील लेफ्ट. आय कुड सी सम डिस्ट्रिक्ट इन्क्लुडिंग माय डिस्ट्रिक्ट नागपूर वेअर वी हॅव जस्ट अचीव 25 मेगावॅट्स. सो आय थिंक दॅट लेट स्टार्ट द न्यू चॅप्टर ऑफ रिमेनिंग फिडर्स ॲज वेल. मी डेव्हलपर्सला एक अजून या ठिकाणी आय वुड लाईक टू इन्फॉर्म दॅट वी आर कमिंग अप विथ वन मोर स्कीम वेअर वी वॉन्ट टू सोलराइज ऑल अवर लिफ्ट इरिगेशन स्कीम्स मोस्टली इन अ वीक्स टाइम. आय होप दॅट इन अ वीक्स टाइम आवर कॅबिनेट विल क्लिअर द स्कीम अँड वी वुड लाईक टू सोलराइज ऑल अवर लिफ्ट इरिगेशन स्कीम्स. अपार्ट फ्रॉम दॅट, यु नो, इन द सोलर सेक्टर वन मोर अपॉर्च्युनिटी विच वी हॅव क्रिएटेड इज दॅट
फॉर द फर्स्ट टाइम आय थिंक इन द हिस्ट्री ऑफ एनी स्टेट वी हॅव गॉट अप्रुव्हल टू प्रोव्हाइड 800,000 सोलर पंप्स. सो दिस इज अ आय मीन इट्स सच अ लीप बिकॉज फॉर इयर्स वी वेर प्रोव्हाइडिंग 25,000, 30,000, 40,000 सोलर पंप्स अँड नाव इन 3 इयर्स टाइम आय मीन टार्गेट इज सेट टुडे ऑल अरेंजमेंट्स आर डन टुडे इफ इट इज डन इन 1 इयर आय एम व्हेरी हॅपी बट इन नेक्स्ट 2 to 3 इयर्स 8 lakh पंप्स सोलर पंप्स इज अवर टार्गेट. सो अवर एंटायर ऍग्री डिमांड द अपकमिंग डिमांड इज टेकन केअर ऑफ विथ यु नो दीज सोलर पंप्स इज ऑल्सो वन ऑफ द आयडिया. मला असं वाटतं की आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शेतकऱ्यांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे. शेतकऱ्यांना अर्धे दिवस दिवसा वीज आणि अर्धे दिवस रात्र वीज आपण देत होतो आणि रात्रीच्या विजेत काम करणं जनावरांचा त्रास रात्रीच्या म्हणजे सगळं त्यांचं शेड्यूल खराब व्हायचं रात्री वेगवेगळ्या दुर्घटना होण्याची शक्यता असायची आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची एकच मागणी होती की आम्हाला दिवसा वीज द्या. आता याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं हे आपल्याला शक्य होणार आहे त्यामुळे फार मोठा त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. दुसरा अर्थातच एन्व्हायरमेंट सेक्रेटरी या ठिकाणी आहेत ही मस्ट बी द हॅपीएस्ट पर्सन कारण वी आर हेल्पिंग टू ऍड टू सस्टेनेबिलिटी बाय डुईंग दिस त्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा अतिशय मनापासून आनंद असेल. आणि सगळ्यात महत्वाचं जे श्री लोकेश चंद्र यांनी सांगितलं की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सबसिडी आणि क्रॉस सबसिडी देतो की त्यामुळे बजेटवरही भार येतो कंपनीजची प्रॉफिटेबिलिटी सोडून द्या म्हणजे त्यांचं सस्टेनन्सवर देखील त्याचा एक उलटा परिणाम होतो आणि त्यासोबत इंडस्ट्रीयल टॅरिफ आर बिकमिंग अनअफोर्डेबल. देर इज ऑलवेज अ डिमांड फ्रॉम इंडस्ट्रीज दॅट विल मूव्ह टू दिस स्टेट विल मूव्ह टू दॅट स्टेट दे डोंट मूव्ह बिकॉज ऑल द स्टेट्स आर फेसिंग द सेम प्रॉब्लेम बट आय मीन दे वॉन्ट टू रेज देअर प्रॉब्लेम दॅट द इंडस्ट्रीयल पॉवर टॅरिफ इज अनअफोर्डेबल. विथ दिस इनिशिएटिव्ह विल बी एबल टू रॅशनलाइज अवर इंडस्ट्रीयल टॅरिफ बाय नेक्स्ट 2 इयर्स. सो दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट ऑफ दिस प्रोग्राम. आणि दुसरं मला असं वाटतं की या सगळ्या म्हणजे जी काही आपण डायरेक्ट सबसिडी जी काही देतो ती देखील वाचल्यामुळे राज्याचा देखील अर्थसंकल्प जो आहे तो चांगला होईलच. आणि अर्थातच जसा उल्लेख केला की हा जो एक टर्नअराऊंड आपल्या MSEDCLचा लोकेशजी तुम्ही सांगितला इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम अ डेट स्ट्रिकन कंपनी टू अ नवरत्न कंपनी. हा एक मला असं वाटतं एक फार महत्वाचा नेहमी आमची प्रॉफिटमधली कंपनी तर तशी महाजेनको असते पण ते आम्ही त्यांचे पैसे न देत त्यांना कागदावर प्रॉफिट दाखवतो पण आता तुमचे पैसे पण आम्ही देऊ आणि आम्ही प्रॉफिट पण तुम्हाला दाखवू त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि मला असं वाटतं की आता CMD ट्रान्सकोवरही खूप महत्वाची जबाबदारी आली आहे कारण आता सगळं ग्रीड स्ट्रेंथनिंग हा एक इट विल बी अ मेजर इश्यू नाव बिकॉज वी आर ऍक्च्युली इंजेक्टिंग सो मच ऑफ पॉवर ऍट सो मेनी प्लेसेस. सो नॉट जस्ट डिस्ट्रीब्युशन बट ट्रान्समिशन ऑल्सो विल हॅव टू हॅव अ ओव्हरऑल अँड विल हॅव टू क्रिएट अ व्हेरी रोबस्ट सिस्टम. आय एम शुअर दॅट यू हॅव ऑलरेडी मेड अ प्लॅन अँड विल बी एबल टू रोल इट आउट दिस इयर. मी या निमित्ताने सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. विश्वास पाठकांनी देखील स्वतः खूप या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला त्यांचंही अभिनंदन करतो. आणि मला विश्वास आहे आता पुढचे जे काही आपण टार्गेट्स घेतले आहेत विशेषतः आता मेडाला देखील खूप काम करावं लागेल कारण आपल्याला 8 लाख पंप्सचं टार्गेट आहे अर्थात ते 2-3 याच्यात डिस्ट्रीब्युट करू आपण पण मेडाला आतापर्यंत जे काही काम केलं त्याच्या 5-6 पट काम आपल्याला करावं लागेल. सो आय एम शुअर दॅट यू विल बी एबल टू हँडल इट. मला आज एका गोष्टीचा अजून आनंद आहे की सगळे टायअप एकत्रित होत आहेत म्हणजे आता आपण हुडकोसोबत जो टायअप केला बिकॉज अल्टिमेटली फायनान्शियल क्लोजर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट
आणि सगळे टेक्निकल क्लोजर झाले आणि त्याच्यासोबत फायनान्शियल क्लोजर झाला. सो आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय वुड लाईक टू थँक हडको ॲज वेल. आणि फॉर द फर्स्ट टाइम हडको हॅज एंटर्ड इन टू एनर्जी सेक्टर, एनर्जी ट्रान्झिशन सेक्टर. सो आय एम शुअर युअर एक्सपिरियन्स विल बी गुड अँड यू विल फायनान्स द सेक्टर मोर. अँड वाईल फायनान्सिंग द सेक्टर यू विल ओनली रिमेंबर अबाउट महाराष्ट्र, आय एम शुअर. सो विल कॅरी दिस पार्टनरशिप अहेड. बिकॉज आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट रिलायन्स ऑल्सो, बिकॉज ग्रीन हायड्रोजन इज समथिंग वेअर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज बीन पायनियर, अँड वी क्रिएटेड द ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, अँड वी ऍक्च्युली एंटर्ड इन टू एमओयू विथ सिक्स नाईन पीपल. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट अ प्लेअर लाईक रिलायन्स, हू हॅज नॉट जस्ट अ बिग नेम बट अ व्हेरी रिलायबल नेम, दे आर ऑल्सो एंटरिंग इन टू दिस ग्रीन हायड्रोजन स्फिअर. आय एम शुअर दॅट विथ टुडेज एमओयू अवर पुश टू ग्रीन हायड्रोजन विल गेट अ बूस्ट, अँड आय एम शुअर दॅट यू विल ट्राय टू कन्वर्ट दिस एमओयू इन टू रियालिटी इन द फास्टेस्ट टाईम. आय एम टेलिंग दिस बिकॉज आवाडे इज ऑल्सो हिअर. सो आय एम जस्ट इंडिकेटिंग आवाडा दॅट देर इज अ ह्यूज कॉम्पिटिशन अँड यू हॅव टू पुश युअर सेल्फ मोर. बट थँक्यू फॉर एंटरिंग इन टू पार्टनरशिप विथ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आय थिंक इन द एनर्जी ट्रान्झिशन अँड एंटायर प्रोसेस विथ ऑल दीज एमओयूज अँड ऑल्सो द एमओयूज विच वी हॅव डन इन द सेक्टर ऑफ पंप स्टोरेज हायड्रो विच आर टू द ट्यून ऑफ 29 गिगावॅट्स, आय थिंक इन नेक्स्ट 5 years महाराष्ट्र शुड बी नंबर 1 इन द एनर्जी ट्रान्झिशन अँड इट शुड बी वन ऑफ द ग्रीनेस्ट स्टेट इन द कंट्री. मी पुन्हा एकदा सगळ्या स्टेक होल्डर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. याच्यामध्ये खरं म्हणजे आभा शुक्ला मॅडमने मला त्याचं क्रेडिट दिलं, पण माझं क्रेडिट एवढंच आहे की मी तुम्हाला कुठलाही त्रास दिला नाही. बाकी सगळं तुम्ही नीट केलंय, त्यामुळे सगळं क्रेडिट तुमचं, सगळ्या टीमचं क्रेडिट आहे. म्हणून मी सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सगळ्या डेव्हलपर्सचं अभिनंदन करतो. आणि आजचा हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार म्हणून माझे 2 शब्द संपवतो. आणि विशेषतः मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचे देखील या निमित्ताने आभार मानू इच्छितो की या सगळ्या आपल्या प्रकल्पाला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आणि वेळोवेळी जी काही मदत आपल्याला पाहिजे, कॅबिनेटचे अप्रुव्हल्स पाहिजे, ते त्यांनी अतिशय वेगाने आपल्याला उपलब्ध करून दिले. म्हणून त्यांचे देखील मी विशेष आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.